आता याविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे आणि पुन्हा एकदा यावर दाद मागणार आहे. मुळात ज्या स्वरूपाचा प्रलंबित होत चाललाय हा विषय, येत्या काळामध्ये आचारसंहिता लागली किंवा निवडणुका लागल्या, एक कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतो, तर मग काय होईल? हे आमदार निलंबित होऊ शकतील त्या काळातही की ही टर्म संपली की या आमदारांवर कोणतीही कारवाई होणार नाही, कारण टर्म संपली त्यामुळे टर्म मधला विषय संपला, मग कार्यकाळ संपल्यामुळे आता कोणतीही कारवाई नाही, असं काही होईल निवडणुका लागल्या तर? नाही, एक एक लक्षात घ्या की माझं काम होतं ह्याच्यावरती निकाल देणं, तो निकाल मी दिलेला आहे. आता कोर्टात जायचा अधिकार हा प्रत्येका नागरिकाचा आहे. आर्टिकल 226 खाली हायकोर्टात आणि आर्टिकल 32 खाली सुप्रीम कोर्टात कोणही याचिका दाखल करू शकतो जर का त्यांचा मूलभूत अधिकार कुठेतरी दगावला गेला असेल तर. परंतु मला वाटत नाही जो निर्णय मी दिला आहे त्या निर्णयाशी कोर्ट किंवा न्यायालय कुठच्याही प्रकारचं हस्तक्षेप करेल, कारण तो निर्णय जस्टिफाईड आणि कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या प्रिन्सिपल्सच्या आधारावरतीच घेतलेला निर्णय आहे. कारण तुम्ही मला विचारलं तर अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जास्त स्कोपच नव्हता डिव्हिएट होण्याचा. सर्वोच्च न्यायालयाने जे निकष दिलेले ते अत्यंत स्पष्ट होते. त्यांनी सांगितलेलं मूळ राजकीय पक्ष पहिली ठरवा, तो ठरवताना कॉन्स्टिट्यूशन ऑफ द पार्टी, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आणि लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ याचा विचार करा. जर कॉन्स्टिट्यूशनमध्ये तफावत असेल तर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जे कॉन्स्टिट्यूशन लॉज्ड असेल फक्त ते ग्राह्य धरा. त्यामुळे त्यांनी अगदी स्पष्ट ए बी सी डी सांगितलेलं. त्यामुळे मला काय जास्त विचार किंवा वेगळा विचार करण्याचा संधी होती असं नाही आहे. त्यामुळे मला वाटतं अत्यंत लिमिटेड स्कोपमध्ये हा निर्णय घेतलेला आहे.